नवीन रेसिपीज प्रथम तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी अपर्णास किचनला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही क्लिक करा. अपर्णास किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत फ्रूट सॅलड, एकदम क्रीमी आणि अगदी आईस्क्रीमपेक्षाही सुंदर असं फ्रूट सॅलड. आपण कसं करायचं आहे ते बघूया. फ्रूट सॅलडसाठी आपण 4 ॲपल, थोडीशी द्राक्ष, चिक्कू भरपूर घ्यायचे, गोड असतात, त्यानंतर 4 केळं, बाकी तुमच्याकडे असतील तशी तुम्ही फळं घ्या. एक वाटीभर आपण मॅंगो पल्प घेतलेला आहे आणि हा सीताफळचा घर, हे दोन्हीचेही माझे व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही जरूर बघा. असे आपण फळं घेतलीत आणि दूध मात्र आपण लिटर दूध घेतलेलं आहे. आता हे 1 लिटरमधलं मी अर्धा लिटर ते 1/2 लिटरपेक्षा थोडं जास्त एवढंच दूध गरम करत ठेवते आणि आपण थोडं दूध इथं वाटीत काढून घेणार आहे कस्टर्ड लावण्यासाठी आणि हे बाकीचं दूध मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. एक वाटी दुधामध्ये मी हे साधारण 3 टीस्पून कस्टर्ड पावडर घालते. रेग्युलर जी साधी कस्टर्ड पावडर मिळते व्हॅनिला फ्लेवरची, तीच पावडर. हे बघा इथे आपलं दूध हे उकळलेलं आहे. आपण या दुधामध्ये आता अर्धी वाटी साखर घालते, अर्धी ते 1/4 वाटी साखर घातली मी आणि आपण आता त्यामध्ये कस्टर्ड पावडरची पेस्ट हळूहळू ओतायची. खूप छान पिवळा रंग आलेला आहे. हे बघा असं आपलं हे कस्टर्ड एकदम छान शिजलेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी झाली आहे. आता हळूहळू हे जसं गार होईल तसं हे थोडं घट्टच होणार आहे. गरज वाटली तर आपण त्यामध्ये आणखीन दूधही घालणार. हे बघा आता हे आपण कस्टर्ड तयार झालेलं गार करत ठेवूया आणि तोपर्यंत फळं चिरायची. बारीक चिरणार हे. फळांची सालं काढून घेतली आपण आणि आता ही आपण कट करायची सगळी. छोटे पीस करा, फार मोठी नाही ठेवायची, म्हणजे ती छान लागतात. चिक्कू बिया काढून टाकायच्या बघून. आता या फळांमध्ये नंतर साखर घालणार आहे थोडी. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रेसिपी व्यवस्थित बघा तुम्ही. आपल्याकडे बरेचदा काय होतं, सणावारात भरपूर फळं उरतात, गणपती असू देत, दिवाळी असू देत, पूजेसाठी आपण आणतो, त्यावेळेला तुम्ही ही अशी वापरू शकता. सगळी फळं ही मी तिन्ही घेतलेली आहेत. आपण आंबट फळं मात्र वेगळी ठेवलेली आहे. आता या फळांमध्ये आपण 2 ते 3 टीस्पून साखर घालायची आणि ही फळं फ्रीजमध्ये ठेवायची. पेक्टिन बाहेर येत नाही, म्हणजे फळामध्ये जो आंबटपणा असतो तो आपल्याला दुधात मिसळायचा नाही आहे अजिबात. म्हणून आपण साखर आणि फळं अशी एकत्र करायची आणि जेव्हा फ्रूट सॅलड आपण करू त्यावेळेलाच ते दोन्ही एकत्र करायचं आहे. तुम्ही दूध करून जरी एक दिवसभर ठेवलं तरी हरकत नाही. आता बघा हे गार दूध आहे एकदम फ्रीजमधलं. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपण हे दूध सगळं यामध्ये घालायचं. साधारण मी हे आता परत 1/2 लिटर दूध घालते आणि हे एकत्र करून मिक्सरला फिरवायचं किंवा ब्लेंडर फिरवा तुम्ही. म्हणजे एकदम स्मूथ असं असं आपण हे सीताफळ पण यामध्ये घालायचं आहे. तर मँगो पल्प हे बघा असं आपलं फ्रूट सॅलड तयार झालेलं आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण फळं अशी मिक्स करून ठेवू शकतो. साधारण 1/2 तासच तुम्ही दूध फळं मिक्स करून ठेवा आणि हे पूर्ण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आंबट फळं डायरेक्ट घालायची नाहीत, वरच्यावरच ठेवायची अशी. असं हे फ्रूट सॅलड आपलं तयार झालेलं आहे.